शस्त्रे ही दैहिक नसतात दुसरे करिन अध्याय दहा चार पाच युद्धाची शस्त्र दैहिक नसतात तर ते परमेश्वराद्वारे मिळणाऱ्या शक्तीने मात करणारे असतात आपण शस्त्र पाहतो आपण युद्ध पाहतो आपण बालेकिल्ले पाहतो आपण युद्धात आहोत यात शंकाच नाही आपण युद्ध हे करतच आहोत अनेक वर्ष काय चाललंय ते मला कळत नव्हतं पण आता मला मला समजलंय आणि मी हे नये की या सभेपूर्वी सैतान माझ लक्ष भरकटवण्याकरता अनेक छोट्या शुल्लक गोष्टी करणारच तो हे करण्याचा प्रयत्न करणार एक सांगू मला कुणाला दुखवायचं नाहीये पण अगदी अगदी मुद्दाम होऊन ठरवून मी अनेक लोकांपासून लांब राहिले तुम्हाला सांगू का ते कारण जगातल्या कुठल्याही समस्येपेक्षा माणसांसंबंधींच्या समस्या अधिक आहेत आणि कमीत कमी, कमी आठवड्यातून चार वेळेला तरी माझा अपमान होत होता होतच होता कुणीतरी काहीतरी म्हणायचं आणि मग मी म्हणायचं देवा मला मदत कर मदत कर देवा मला मदत कर मदत कर कारण मला माहिती आहे सैतानाचे डावपेच कसे असतात ते मला माहिती आहे की त्याला खूपच आवडेल की जर मी इथून उठून निघून गेले आणि कुणाबद्दल तरी मनात असा राग साठवून ठेवला आणि तोंडावर मात्र खोट खोट असेल युद्धाची शस्त्र ही दैहिक नसतात तर ते परमेश्वराद्वारे मिळणाऱ्या शक्तीने मात करणारे असतात बालेकिल्ले म्हणजे काय म्हणजे असं क्षेत्र जिथे शत्रू लपून बसलेला असतो तो लपून राहतो आणि गनिमी काव्याने हल्ला करतो आणि त्या शत्रूने बहुदा हे निर्माण करण्यात अनेक वर्ष घालवलेली असतात पण तुमच्यापैकी काही जण त्या सगळ्या प्रकारच्या अयोग्य गोष्टींवर विश्वास ठेवता पण तुमच्या विश्वासामुळे ते तुमच्यासाठी सत्य होतं काही न वाटत की देवाने तुम्हाला स्वीकारण्यासाठी तुम्ही सर्व गुण संपन्न असायला हवं पण वास्तवात तुम्ही चुकताय कारण आपण साधे मनुष्य प्राणी आहोत कळतंय का तुम्हाला आपल्या चुकांपासूनही काही शिका कारण तुम्ही त्या करणारच आहात आमीन आपण बाले किल्ल्यांना कसं सामोरं जायचं हे शिकायलाच हवं खरं तर आणि हे लक्षात घ्यायला हवं की त्यांना मात देण्यासाठी आपण परमेश्वराच्या वचनाचा वापर करायला हवा इथे येत असताना मी विचार करत होते की आपल्या आयुष्यात अशी एकही समस्या नाही ज्याचं उत्तर या पुस्तकात नाही एकही नाही उत्तम नात्या गोत्यांचं उत्तर इथे आहे यश आणि भरभराटीचं उत्तर इथे आहे उत्तम आरोग्याचं उत्तर इथे आहे इथे आहे ते प्रेम आणि मौल्यवान वाटण्याच्या भावनेचं उत्तर इथे आहे सुरक्षितपणाचं उत्तर इथे या पुस्तकात या पुस्तकात आहे पण आपण नुसतंच ते वाचत राहिलो आणि आपल्या आयुष्यात त्याचं आचरण केलं नाही वास्तवात ते घडून घडून येईपर्यंत मनन केलं नाही तो उपयोग नाही कित्येकदा तुम्ही मनन करायला घाबरता कारण त्याचा वापर इतर देशात किंवा हल्लीच्या रीतिरिवाजांमध्ये केला जातो पण खरं सांगू का सत्य हेच आहे की शत्रूला केवळ परमेश्वराच्याच राज्यातून चोरी करायला आवडते आणि अर्थाचा अनर्थ काढायला आवडतो संपूर्ण बायबलमध्ये म्हटलंय मनन चिंतन करा मनन करा तुमच्या मनाला वारंवार वारंवार पुट वार, 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 वार 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 ते सांगा नेहमीच ते पुटपुटत राहा लिहून काढा ते सगळं दुसऱ्या दिवशी ते पुन्हा वाचा पुन्हा पुन्हा वारंवार 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 वाचा जोवर तुमच्या जीवनात ते वास्तव म्हणून येत नाही तोवर गेल्या आठवड्यात जेव्हा मी अपमानित होण्याच्या मोहात पडत होते आणि मला आठवत आहे एकदा डेव्ह आणि मी कुठून तरी येत होतो आमचा मुलगा डेव्हिडही होता आमच्याबरोबर डेव्हला बऱ्याचदा गोल्फ खेळायला आवडायचं आणि तो खूप गोल्फ खेळायचा म्हणून मी म्हटलं की आता उद्याचा उद्याचा दिवस माझा हो हो नक्की आपण इकडे जाऊ तिकडे जाऊ मी तुला जेवायला बाहेर घेऊन जाईन आणि डेव्हिड कारमध्ये होता आणि तेव्हाच त्याच्या कुठल्या मित्राचा फोन आला आणि तो म्हणाला एका नामांकित क्लबमध्ये खेळण्याची संधी आपल्याला मिळाली म्हणून त्याने वडिलांना विचारलं की तुम्हाला यायला आवडेल का डेव्हिडने खूप उत्साहाने विचारलं की डॅड तुम्हाला यायला आवडेल का आणि डेव्ह म्हणाला हो मला आवडेल मी म्हटलं एक्सक्यूज मी आपण उद्या कुठेतरी जाणार होतो हो खरंच बरोबर आणि मग मी बायकांचं ठेवणीतलं शस्त्र वापरलं मी म्हटलं डेव्ह तू गोल्फ खेळशील की माझ्यासोबत वेळ घालवायला तुला आवडेल आणि तो म्हणाला नीट ऐका तो असं म्हणाला की मला मला गोल्फ खेळायला जास्त आवडेल <laughs> ओह पण एक सांगू का म्हणजे पुरुष कधी कधी हुशारी दाखवत नाहीत म्हणजे इथे असे हुशार पुरुष असतील पण तरी ऐका माझं मी तुम्हाला सल्ला देते म्हणजे जर तो म्हणाला असता खरं सांगू का खरंच जॉयस मला मला गोल्फ खेळायला आवडेल पण तुझ्यासोबत वेळ घालवण्या इतकं महत्वाचं काम दुसरं कुठलं नाही मी लगेच विरघळले असते आणि म्हंटल असं तू गोल्फ खेळायला जा काही हरकत नाही आणि त्याने मला आनंदही मिळाला असता पण नाही त्याने मला सत्य सांगितलं मला गोल्फ खेळायला आवडेल आणि मग साहजिकच एक सांगू का हल्लीच मी एक मी एक नवीन पुस्तक लिहिलंय सामर्थ्यशाली विचार आणि लवकरच त्याची मी थोडक्यात ओळख करून देणार आहे पण त्या क्षेत्रात मुक्त होण्यासाठी मी लोकांची समजूत काढायचा प्रयत्न करते की ते तुम्ही ग्रहण करून चक्क एखाद्या कॉलेज कोर्स सारखं शिकायला हवं टीका करणं थांबवा जरा मी केवळ बारा सामर्थ्यशाली विचारांनी सुरुवात केली पण त्यातला एक हा की माझा अपमान करणं कठीण आहे म्हणूनच हा त्या बारा सामर्थ्यशाली विचारांपैकी एक विचार आहे जो मी शिकवणार आहे आणि त्याखेरीज तुम्हाला माझं पुस्तकही विकत घेता येईल तर माझ्या पतीने माझा अपमान केला आणि मी गाडीतून चालले होते आणि मी असं मी असं म्हणत होते तिथे की देवा मला मदत कर मदत कर मदत कर मी बोलत नव्हते पण मनातल्या मनात देवा मला अपमानित व्हायचं नाहीये मला अपमानित व्हायचं नाहीये मला अपमानित व्हायचं नाहीये मला मदत कर देवा पण एक सांगू का मला ते थेट सांगायची इच्छा होती की मला अपमानित व्हायचं नाहीये मला अपमानित व्हायचं नाही मला अपमानित व्हायचं नाहीये आणि मग मात्र तो ऐकेल की ठीक आहे मी तुझ्यासोबत येतो मग नाही आता तू येऊच नकोस माझ्यासोबत तुझी इच्छा असते तर तू आधीच तसं म्हणाला असतास जा आता तू गोल्फ खेळायला जा 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 तू येऊच नकोस माझ्या बरोबर आणि तू असं म्हणतो की मग ठीक आहे देव माझेच खेळ खेळू नकोस आणि तो म्हणतो की ठीक आहे ना आपण शनिवारी बाहेर जाऊया पुन्हा तिला शनिवारी कुणाचा तरी फोन येईल तो कुठेतरी यायला सांगेल मग तू पुन्हा मला म्हणशील मला जमणार नाही देवा मला मदत कर कृपा कर देवा मला मदत कर मला मदत कर देवा मला मदत कर मला मदत कर पण मला केवळ दहा मिनिटं लागली कुठल्याही समस्येत असताना तुम्ही काय केलं पाहिजे हे जाणण्याचं सौंदर्य यात आहे जे मी सांगते हो अनेक वर्षांपूर्वी मी सुद्धा तुमच्या सारखीच होते वीस वर्षांपूर्वी हे एका दिवसाचं भांडण अनेक आठवड्यात रूपांतरित झालं असतं नक्कीच मी पुन्हा लग्नाच्या पहिल्या दिवसाकडे गेले असते आणि प्रत्येक गोष्ट मी उकरून काढली असती आणि त्याच्याशी भांडले असते आणि पुन्हा एकदा मी त्याला दोष दिला असता आणि हे इतकं दयनीय असतं इतकी दयनीय परिस्थिती की विचारू नका तुम्ही दहा मिनटं सगळं काही संपलं दहा मिनटं कारण माझ्या पतीचं माझ्यावर प्रेम आहे त्यांना गोल्फ आवडतं हे मी जाणते पण एक सांगू का गेली पंचेचाळीस वर्ष आम्ही हे करतोय म्हणजे बघा एक सांगू का उद्या त्यांच्यासोबत मी जेवले नाही तरी उरलेली दहा हजार जेवणं आहेतच आणि म्हणून मी कधीही कुरकुर करत नाही मला बरं वाटलं असतं जर त्यांनी म्हटलं असतं मला माहिती आपलं ठरलं होतं पण आणि मी त्यांना तसं सांगितलं सुद्धा त्यांना त्याची कल्पना आहे त्यांनी माझ्या भावना दुखावल्यात हेही मी सांगितलं त्यांनी क्षमा मागितली आमचा शनिवारचा दिवस खूप छान होता डेव माझ्याबरोबर दिवसभर होता आणि मी म्हटलं हा दिवस माझा आहे आपण जर खरेदी केली तर तू सुद्धा करायची तू इकडे तिकडे फिरत बसायचं नाहीस मी असताना फक्त माझ्याकडे पाहिजे फक्त माझ्याकडे आजचा दिवस तू आणि मी दुसरं काही नाही आम्ही चित्रपट पाहिला खूप मज्जा केली पण एक सांगू का मला माझ्याशीच बोलावं लागत होतं मी माझ्या मनाला त्याच्या इच्छेनुसार भरकटू देत नव्हते कारण मला माहीत होतं की तो श्रीमान सैतान तिथेच टपून बसला होता आणि म्हणत होता की तो परत म्हणेल की मला गोल्फ खेळायचं गोल्फ 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 पण तुम्ही त्याच्याकडे कर दुर्लक्ष करायचं नाही तुम्ही जर ते केलं तर तो ते वारंवार करत राहील तुमचे विचार त्याला वेळेत समजायला हवे त्याचा काही उपयोग नाही देवा मला मदत कर मदत कर देवा मला मदत कर मला अपमानित व्हायचं नाही मला मदत कर मदत कर हेच एक युद्ध आहे हे एक युद्ध आहे सांगा मला तुमचं जगणं खरंच यापेक्षा काही वेगळं आहे का सांगा मला म्हणजे खरंच हा मुद्दा समजून घेण्याची वेळ आली आहे तुम्हाला खरंच असं वाटतं तुम्हाला खरंच असं वाटतं का की तुमचा नवरा हा इतरांपेक्षा काही वेगळाच आहे म्हणून म्हणजे बहुधा तो थोडं काहीतरी वेगळं करत असेल पण इतर इतर लोकांच्या समस्यांपेक्षा तुमच्या समस्या या वेगळ्या नसतात पृथ्वीवरील सगळ्यात विचित्र मुलं तुमचीच आहेत का नाही आपल्याला केवळ एका प्रकटीकरणाची आवश्यकता आहे आपल्या मनात ठाम निश्चय करायला हवा आपण की आता खरंच खूप झालं मी त्याच पर्वताभोवती पुन्हा फेऱ्या मारणार नाही जॉयस मायर पुढच्या वर्षी जेव्हा परतून येईल तेव्हा मी एक वेगळी व्यक्ती बनलेली असेल केवळ तो एक चमत्कार असेल असं नाही तर मी ठरवलं माझ्या मनाची तयारी केली म्हणून ते झालेलं असेल परमेश्वराच्या पाचारणाखेरीज आणि कृपे खेरीज मी इथे उभी आहे आणखीन एक कारण मी मी तुम्हाला सांगू शकते ते हे की मी हार मानायला नकार दिला मनाची तयारी केल्याने काय होऊ शकतं सांगू का तुम्हाला जर इतर कुणाला ते मिळू शकतं तर मलाही मिळू शकतं वाईट बालपणातून जर कुणी बाहेर पडू शकतं तर मी सुद्धा त्या बालपणातून बाहेर पडू शकते सतत दुसऱ्या कुणाशीच तरी लढायला हवं हे काही गरजेचं नाही तुम्ही स्वतःशी लढा आणि योग्य विचार करायला शिका तुमच्या आयुष्यात विजय हा नक्कीच असेल योग्य विचार इतके कठीण का असतात अरे बापरे योग्य विचार करणं इतकं कठीण का असतं खर तर सत्य हे आहे की आपल्यात दोन स्वभाव असतात आणि हे जर तुम्ही समजून घेतलं नाही की तुम्ही केवळ तुम्ही खरी शिकवण समजू शकणार नाही आणि मग एका वर्षातच तुम्ही हार मानाल आणि स्वतःला बुद्धू सातव्या अध्यायात पाऊल म्हणतो की जे मला करायचं असतं ते मी करू शकत नाही आणि जे करायचं नसतं तेच मी सतत करतो माझी अडचण काय आहे म्हणजे मी जे करतोय ते जर मी करू इच्छित नाही तर मग खरं तर ते मी करतच नाहीये आणि हे संपूर्णपणे समजण्याआधी मला असं वाटायचं की त्यावेळी मग ते कोण करत असेल चक्क मला त्रास द्यायचा की जणू काहीतरी जबाबदारी घे तू केलं असताना म्हणू नकोस मी केलं नाही पण तो खरे नव्याने नव्याने जन्म घेण्याविषयी आणि नवीन स्वभावाविषयी नवीन स्वभावाविषयी बोलत होता दुसरं करीन अध्याय पाच सतरा मध्ये जो कोण मनुष्य ख्रिस्तात असतो तो नवी निर्मिती असतो जुनं ते निघून जातं आणि या सर्व गोष्टी नव्या केल्या जातात आपल्याला नवा स्वभाव प्राप्त होतो पण तो आपल्या आत्म्यात असतो अंतरंगात सगळं काही नवीन बनतं अगदी असं की जणू काही एखादं जुनं पडीक घर तुम्ही नेहमी पाहता तुम्हाला ते आतून बाहेरून अगदी पडीक आणि जुनं दिसत असत पण आता आता तिथे लोक राहायला आले आहेत त्यांनी आतून सुंदर ते घर सजवलंय अगदी सुंदर पण बघा ते बाहेरून तसं दिसत नाहीये कारण तेवढा पैसा आणि वस्तू त्यांच्याकडे अजून आल्या नाहीत तुम्ही पुन्हा त्या घरावरून जाता तुम्हाला त्यात काहीच त्या त्या बदल दिसत नाही कारण त्याचं बाह्यरूप तसंच असतं अशाच प्रकारचे नवे ख्रिस्ती आपण असतो लोकांशी आपला संबंध येतो त्यांनाही असंच वाटतं तुझ्यात तर काहीच बदललेलं नाही आणि मग याच विचाराने तुम्हाला वाटतं मी खरंच बदललेलो नाहीये तुम्ही आरशात बघता आणि म्हणता खरंच मी नाही बदललेलो अजून तुम्ही घरातही तसेच बघता तुमचं तारण झालेलं असतं पण तुमचा नवरा म्हणतो तुझ्यात काहीच बदललेलं नाही तुमची मुलं म्हणतात तुझ्यात काहीच बदल झाला नाही मग लवकरच तुम्हाला असं वाटतं की खरंच मी काहीच बदलले नाहीये माझं काहीच चाललं नाही तुम्ही हे समजून घ्यायला हवं की जे काही आहे ते प्रथम तुमच्या आत आहे ते बीज आहे <laughs> बीज बीज रूपी ख्रिस्त तुमच्यात आहे खरं तर हे थोडंसं असं आहे की आपण आपड़, आपण एका मातीने भरलेल्या भांड्यासारखे आहोत आणि बघा ते बीज आलं तो काहीच दिसत नाहीये पण आतून काहीतरी मजेशीर वाटायला लागलंय पुन्हा मला पहिल्यासारखंच मागवंस वाटतय मी ना आता तीन आठवडे डेवची क्षमास मागणार नाहीये त्याच्यावर रागवलेलीच राहणार आहे आणि मग लगेचच तुम्हाला जाणवतं आणि मग म्हणत येतं खरं तर आता मी राग सोडून द्यायला हवा नाही का मी काय बोलते ते किती जणांना कळत आहे बघा अशा प्रकारेच मला काय करायचंय ते कळेल पण तरीही माझ्यात तो जुना स्वभाव आहेच त्याच्या हट्टामुळे मला ते करता येत नाहीये म्हणून ते युद्ध सुरू होतं मी ते करावं का करू नये करावं का करू नये मला करायचंय पण करायचंही नाही बहुदा ही मी नाही आहे पण कुणास ठाऊ की मी अशी वागेन काय माहीत मला करायचंय <laughs> काहीच नाही कुठे काय जेव्हा एखादं बीज मातीत पेरलं जातं एखादं बीज पेरलं जातं मातीत प्रथमतः आपल्याला असं वाटतं की सगळं काही इतकं छान उगवेल आणि मग आणि मग तुम्हाला ही मुळं दिसतायत का वर काहीही उगवण्याआधी ही, ही मुळं अधिक खोलवर पोहोचायला हवीत बरोबर आहे की नाही जेव्हा ते बीज पेरलं जातं त्या मातीचा दबाव त्या मातीची उष्णता हळूहळू ते आवरण तोडून त्यातलं बीज जे खरं बीज असतं ते आपली पकड पक्की करत आणि मग त्याची मुळं वृत्तात जमिनीमध्ये आणि हळ वर येतात बघा तुमच्या चाळीस वर्षाच्या आयुष्याचा हा एक थोडक्यात ट्रेलर दाखवला असं नाही का वाटत तुम्हाला सांगा मला पण तुम्ही समजून घ्यायला हवं की बीच हे असंच असतं आणि एक सांगू का तर... मी हे बीज पेरले इथे समजा मी बीज न समजून घेणारा शेतकरी असते तर पण मी संयमाने पाणी घातलं त्याला तुम्ही तुमच्या आत्म्यात पेरलेल्या बीजाला वचनरूपी पाणी घातलं तर मग तुमची या आठवड्यात छानच वाढ होतीये या आठवड्यात तुमच्या मनाचं नवीकरण होत आहे आणि याचा फळ तुम्हाला आजपासून सहा महिन्यांनी दिसेल वर्षानं दिसेल बु। ओ मी सुधारण्याच्या मार्गावर मी प्रगती करते आणि मग थोडी प्रतीक्षा करता आणि मग हे हाती लागतं मग पुन्हा वाट बघता आणि हे हाती लागतं आणखी वाट बघता आणि तुमच्या हाती प्रकटीकरण रूपी विशाल वृक्ष येतो पुन्हा थोडी वाट पाहता आणि त्या फांद्यांना फळ लागू लागतात आणि कालांतराने तुम्ही स्वतःला सुद्धा ओळखू शकत नाही पण या सगळ्याची सुरुवात होते ती मनात आपण पुन्हा सुरुवातीपासून पाहूया जिथे मन जातं तिथे माणूस जातो मन तिथे माणूस काहींना अजूनही विजय मिळालेला नाहीये तुमच्या डोक्यावर एकही एक केस शिल्लक नसेपर्यंत कोणी तुमच्यावर हात ठेवणार नाहीये तुमच्या शहरातल्या प्रत्येक चमत्कार करणाऱ्या प्रार्थना साखेवरही तुम्ही असाल कदाचित पुढील दहा वर्ष दर रविवारी तुम्हाला भविष्यवाणीचं वचन ऐकवण्यात येईल पण तुमच्या जीवनात काहीही बदलणार नाही जोवर तुम्ही मनातून निश्चय करत नाही आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार तुम्ही विचार करत नाही मी यावर्षी एक नवीन पुस्तक लिहिलंय प्रकाशनाला अजून वेळ आहे पण शीर्षक अगदी साध आहे भावना कारण सगळ्यात जास्त वेळेला आपण आपल्या भावनेनेच जगतो देववचन काय म्हणतं त्यानुसार नाही आणि हे आपण थांबवायलाच हवं पुढील वर्षी आपली सभा नवीकरणावर आधारित असणारे मला नवीकरण या विषयावर एक सभा भरवायची आहे की कशी तुमच्याकडून गमावलेली आणि चोरलेली प्रत्येक गोष्ट परमेश्वर तुम्हाला परत मिळवून देईल तुम्हाला तेच तेच संदेश पुन्हा ऐकावे लागतील तुम्हाला तुमचं मन सरळ ठेवायला लागेल तुम्हाला तुमच्या तोंडावर नियंत्रण ठेवावं लागेल तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला लागेल तुम्हाला एक उत्तम प्रवृत्ती धारण करावी लागेल तर हे वाटतं तितकं कठीण नाही तीच वारं वार, वारं वार, वारं वार ही तीच गोष्ट आहे जी आपण वारंवार 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 ऐकत आलो आहोत पण तरीही मला सांगायचंय की माझ्याकडे एक नवीन प्रकारे जेणेकरून त्यात वेगळेपणा येईल पण मूळ हेच आहे की आपण परमेश्वराच्या वचनानुसार जर आपल्या मनाचं नवीकरण केलं नाही तर आपल्या आयुष्यासाठी असणाऱ्या देवाच्या योजनेचा आनंद आपण लुटू शकणार नाही तुम्ही परमेश्वराच्या वचनाने जगता ते तुमचं जीवन बनतं ते तुमचं अन्न बनतं तुम्हाला त्या दोन प्रवृत्तींना सांभाळावं लागतं तुम्हाला जेव्हा नवी प्रवृत्ती प्राप्त झाली बायबल येहेच के लकरामध्ये म्हणतं की परमेश्वर त्याचं मन आपल्यात घालतो एक नवीन हृदय आपल्याला देतो त्याचा आत्मा सुद्धा तो आपले कठोर हृदय काढून टाकतो तो आपल्याला देवाच्या स्पर्शाला संवेदनशील असं हृदय देतो हे तो आपल्या जीवनातल्या गोंधळामध्ये घडवून आणत असतो मी कुणाचं अधिक चांगलं संगोपन करीन मी संगोपन करीन ते त्या आत्म्याचं की देववचनाचं देवासोबत देवा असणारी सहभागिता देवाची उपासना देवाची स्तुती मी माझ्या आत्म्याचे संगोपन करून त्याला बळकट करीन का केवळ माझी दैहिक भूक भागवीन मी केवळ दोन वेळीच्या जेवणाविषयी बोलत नाहीये मी देहाविषयी बोलत नाहीये मी दैहिक त्यावर मात करण्याविषयी बोलते त्याच्या सगळ्या गरजा न भागवण्याविषयी त्याच्या आधीन न जाण्याविषयी स्वाधीन न होण्याविषयी त्याला गप्पा बसवणं हे एका लहान बायासारखं आहे ज्याला काही झालं तरी बाटली सोडायची नाहीये आणि ती बाटली काढली तर तो उगाच रडत राहील म्हणून ती कुणाला काढायची इच्छाही नाहीये मी जो मुद्दा मांडू पाहते तो हा आहे की देहाला उपाशी ठेवण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला त्रास हा सहन सहन करावाच लागणार आहे आणि हाच मुद्दा आहे माझा तुमच्या समोर मला हेच सांगायचंय की जोवर आपण दैहिक कर्जा भागवत राहू त्याच्या अधीन जात राहू तो पर्यंत आपल्याला मुक्ती नाही परिणाम केवळ अनंतकालिक त्रास भोगणे प्रभू मी तरी सुद्धा आहे देवा मी अजूनही लठ्ठ आहे मला नाही वाटत की मी यावर कधी मात करू शकेन नाहीच कारण जेव्हा मला व्यायामाची सवय होते ते तो व्यायाम बदलतात प्रत्येक वेळी दिलेलं वाजन उचलता आलं की ते त्यात भर घालतात देवा तुमचा विश्वास बसणार नाही त्यांच्याकडे एक मोठं लोखंडी असं एक वजन उचलायचं साधन आहे अगदी मोठं असं आणि त्यावर ते वजन 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 आणखी ठेवतात आणि माझ्यावर लागतात आणि मी ते वर, ते वजान, वजान, वजान वर ते वार खाली वर खाली करत राहते आणि हे म्हणजे इतकं वेट लावणार असतं मला पण बघा जे खाली जात ते वर सुद्धा येतच म्हणजेच मला कष्ट करावे लागतातच पण मला परिणाम आवडतो तुम्हाला एक विचारू का कालांतराने उत्तम उत्तम निकालासाठी तुम्ही थोड्या आरामाचा त्याग करू शकता जीवनाच्या प्रत्येक प्रत्येक क्षेत्रात ठीक आहे मी थोडा आणखी वेळ घेते कारण तुम्ही पार्टीसाठी आला आहात त्यामुळे प्रभूची स्तुती असो तुम्हाला कुणाचं तारण झाल्यासारखं वाटतंय मी तुम्हाला एक महत्वपूर्ण वचन देणार आहे याविषयी आपण थोडं अधिक बोलणार आहोत आत्म्याच्या प्रेरणेने म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणार नाही सेवा कार्यातील इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर मला हे समजलं की लोकांनी काय करू नये यावर आपण अधिक लक्ष केंद्रित करतो आपण काय करावं यावर नाही आणि मला वाटतं जर आपण स्वतःला प्रशिक्षण देऊ शकलो जसं देवाने आपल्या पुढारी लोकांना प्रशिक्षण दिलंय मला हेच सांगायचंय की योग्य त्याच गोष्टी करा योग्य त्याच गोष्टी करा योग्य तेच करा तुम्हाला चुकीच्या गोष्टीने काहीच समस्या निर्माण होणार नाही कारण जेव्हा सैतान येतो त्याला रिकामी जागा सापडणारच नाही जर काही भरलेलं असेल तर ते व्यापणं शक्यच नाही तुम्ही तुमच्या मनी उत्तम गोष्टीच भरून ठेवल्यात तर वाईट गोष्टींसाठी जागा उरणार नाही अजिबात नाही आणि मी हे पुरेपूर शिकले खरं तर काही वर्षांपूर्वी मी हे सांगू पाहिलं जेव्हा मी प्रेमाविषयी प्रामाणिक राहण्याविषयी शिकवत होते खरंच मी हा संदेश वारंवार देऊ इच्छिते आपल्या जीवनामध्ये आपण गंभीरपणे देवाचा शोध घेत नाही आणि त्याच गांभीर्याने देववचनाचा अभ्यासही करत नाही तुम्ही परमेश्वरावर पूर्ण मनाने जीवाने शक्तीने प्रेम कराल तुम्ही स्वतःसारख्या शेजाऱ्यावर प्रेम कराल मी तुम्हाला आणखी एक नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर अशी प्रीती करा जशी मी तुमच्यावर केली जेणेकरून सर्वांना कळेल तुम्ही माझे शिष्य आहात तुमची प्रीतीची वाटचाल सामर्थ्यशाली असेल तर तुमचं काय करायचं ते सैतानाला कळणार नाही कारण तुमच्या मनात केवळ उत्तम तेच असेल तुम्हाला असं वाटेल मी कुणाला मदत करू कुणाचं काय चांगलं करू कुणासाठी आशीर्वादी ठरू त्या रिकाम्या बसलेल्या लोकांसारखं नाही पण माझं काय माझं काय माझं काय माझं काय माझं काय म्हणूनच त्या पवित्र आत्म्याच्या विद्यालयात जाण्यासाठी मी मनापासून तुम्हाला प्रोत्साहित करते देवाशी प्रामाणिक राहा देवा ही एक समस्या आहे ही एक समस्या आणि ही एक समस्या है। मी हे तुझ्याशिवाय करू शकत नाही पण म्हणजे तूच सगळं कर असंही नाही मी यासाठी माझ्या मनाच्या नवीकरणाची सुरुवात करत आहे देवा आणि याला दहा वर्ष लागली तरी हरकत नाही एका वेळी एका गोष्टीवर मला लक्ष केंद्रित करू दे सैतानाला धमकावा त्यासाठी पाया पक्का करा सैताना मी हार मानणार नाही माझ्याकडे बघ मी नाही मानणार हार तुला मी दिसतोय का मी हार मानणार नाही हे इकडे बघ माझ्या डोळ्यांमध्ये मी हार मानणार नाहीये मी ठाम निश्चय केलाय मी मी माझ्या मनाची तयारी केलीये मी माझ्या मनाची तयारी केलीये आम्ही तुमची प्रशंसा करतो जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत एकत्रपणे आम्ही अन्न पुरवितो गरीबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सादर करतो कृपया आमचे संपर्क साधा किंवा भेट द्या के एम एम इंडिया डॉट ओ आर जी वर तुमच्या प्रार्थना सादर करा आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा जॉईनच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्मार मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे